नमस्कार मित्रमैत्रिणी लाचला ब्राऊन म्हणून एक मोटिवेशनल पर्सनॅलिटी आहे यांच्या एक रिसेंटली पब्लिश झालेल्या आर्टिकलवरून व्हिडिओ मी तयार केलेला आहे मुद्दे मुद्दे घेतलेत आणि माझं मनातलं मटेरियल ह्यात टाकून मी तुमच्यापुढे सादर करतो आहे तर काही टीनेजर्स काही तरुण लोक आणि ॲडल्टस वयस्कर लोकसुद्धा असे काही त्यांचे लक्षणं असतात की ते आपल्याला बघून जनरली असं म्हणता येईल की ही व्यक्ती काही फार पुढे जाणार नाही आहे त्यांची प्रगती होणार नाही आहे आता याच्यात काही अपवाद असू शकतात पण इन जनरल हे आठ लक्षणं आहेत पहिलं म्हणजे काहीच प्रोडक्टिव कामं नसताना प्रोडक्टिव उद्देश नसताना रात्रीचे उशिरा जागतात उशिरा झोपतात उशिरापर्यंत जागतात आणि त्याचा त्यांचा काही पर्पज नसतो की या जागण्यामध्ये आपलं हे काम उरकतं आहे हे काम करून घेतो आहे उद्यासाठी ही तयारी करतो आहे अनप्रोडक्टिव पद्धतीने रात्र उशिरापर्यंत जागणारे लोक यांचं जनरली प्रगती होत नाही अशा लोकांची बिकॉज दे आर वेस्टिंग टाईम आणि त्यांचे जे एफिशियंट जे रिसोर्सेस आहेत शारीरिकसुद्धा आणि वेळेचे व इतर रिसोर्सेस ते वेस्ट करतात शरीरसुद्धा याच्यामध्ये वेस्ट होतं कारण तुम्ही रात्रीचे जागले तर शरीर रिफ्रेश होत नाही त्याच्याने आजारपण वाढतात आणि वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं दुसतं दुसरं गोष्ट म्हणजे ते प्रोक्रॅस्टिनेट करतात काही लोक प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे असा गुण की बघू हे दुपारी करू एखादी गोष्ट आपल्याला करायची असते मग दुपारचं हे संध्याकाळी घरी गेल्यावर करू घरी गेलं की जेवणानंतर करू आणि मग जेवणानंतर आता उशीर झाला आता उद्या करू असे लोकसुद्धा प्रगती करत नाहीत प्रगती म्हणजे फक्त पैसा येण्याची प्रगती नसते मित्रांनो वेगवेगळ्या गोष्टीतली प्रगती असते तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये एक किती काम केलं एखादी गोष्ट किती व्यापक पद्धतीने तिला वाढवली किती प्रभावी झाली या सगळ्या गोष्टी असतात आता बरेचसे लोक कामं करत नाहीत आपल्या सरकारी यंत्रणेतले असोत किंवा काही सेमी सरकारीमधले कारण त्यांना पैसा याची ते वाट पाहतात त्यामुळे ते चालडकल चालडकल करतात आणि पैसा आला की मग काम करतात तर ती काही प्रगती नाही ते अनेथिकल मार्गाने जाणाऱ्यांच्या प्रगती ही खोटी आहे चुकीची आहे त्याच्यात आपण त्यांना एक्सक्लूड करूया तर नाईट आवर्ल्स रात्री अपरात्री जागणारे प्रोक्रास्टिनेट करणारे तिसरं म्हणजे सेल्फ निग्लेक्ट करणारे सेल्फ केअरला निग्लेक्ट करणारे म्हणजे छोट्या छोट्या ज्या आपल्या गोष्टी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असतात याच्याकडे दुर्लक्ष करणारे आणि त्यात झोप देखील एक आहे व्यायाम आहे मेडिटेशन आहे स्वच्छता आहे आपली व वे वेगवेगळ्या गोष्टींची आणि याला निग्लेक्ट करून आपल्या शरीराला मनाला निग्लेक्ट करून ते इतर गोष्टी ताणत बसतात इतर गोष्टी करत बसतात मग व्यसनं करतील किंवा कामं करत बसतील कुठले तरी की ते काही फार महत्त्वाचे नाही आहेत तुमच्या शरीराची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे किंवा नसत्या वायफळ चर्चामध्ये टाईमपास करतील असे पण स्वतःची काळजी नाही घेणार स्वतःची काळजी नाही का म्हणजे शरीराची आपली शारीरिक मानसिक जे स्वास्थ्य आहे त्याच्यासाठी काम नाही करणार याला जोडून चौथा मुद्दा आहे की अनहेल्दी इटिंग हॅबिट्स असतील चुकीचं खाणार चुकीचं अमाऊंट खाणार आणि चुकीच्या वेळी खाणार म्हणजे रात्री अपरात्री उशिरा स्नॅकिंग करणार किंवा उशिरा एक हेवी जेवण करणार तर हे आरोग्याला घातक असतं अशा लोकांचं आरोग्य खराब होतं आणि मानसिक शारीरिक स्वास्थ्य खराब असेल तर तुम्ही प्रगती करू शकत नाही जरी केली तरी ती थोडा वेळ चालते आणि आरोग्यामुळे तुम्ही मागे पडता म्हणून राईट अमाऊंट ऑफ फूड राईट टाईम ऑफ फूड आणि राईट टाईप ऑफ फूड याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे पुढचं म्हणजे काही लोक असे असतात की दे होल्ड ऑन टू निगेटिव्हिटी जे आयुष्यात काही घडलं दिवसा की ते दिवसभर ते मनामध्ये धरून ठेवतात घरी पण आणतात रात्री झोपतात ते झोपेत पण ते तर त्याचाच विचार करतात सुटी असेल विकेंड तर तो विकेंडलाही तोच विचार करतात निगेटिव्हिटी धरून ठेवायची आणि मग त्याच्यावरच त्यांचं माइंड जे असतं ते राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड जातं त्याच्याने त्यांचं मानसिक स्वास्थ्य खराब होतं आणि मग ज्या काही डिसिजन्स त्यांना घ्यायचे असतात जे प्लॅनिंग करायचं असतं त्याच्यामध्ये त्यांना चांगलं यश येत नाही दे कॅनॉट कॉन्सन्ट्रेट मग तो अभ्यास असेल कामाचं प्लॅनिंग असेल किंवा कुठलंही प्लॅनिंग असेल म्हणून आपल्याला लेट गो करता आलं पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट एखादा निगेटिव्ह गोष्ट घडली आपल्या मनाविरुद्ध घडली कोणी निगेटिव्ह कमेंट दिलं तरी त्याला आपल्याला त्याच्यावर होल्ड ऑन जे करतो आपण ते धरून ठेव ठेव ठेवायचे जे दुर्गुण असतो तो आपला घालवता आला पाहिजे आणि आपल्याला ते सोडता आलं पाहिजे वी नीड टू बी एबल टू लेट इट गो तर हे निगेटिव्हिटी होल्ड करण्याची क्वालिटीसुद्धा लोकांना अनेक लोकांना मागे ओढते व्यवसाय असो नोकरी असो अभ्यास असो किंवा सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो या सगळीकडे हे असतं आता काही लोक एखाद्या एखाद्याच्याविषयी राग असेल तर तो त्याला माफच करत नाहीत त्याच्याविषयी ते निगेटिव्हच राहतात निगेटिव्हच राहतात तर हे एक तुमच्या तत्त्वज्ञानाचा प्रश्न असेल तर ठीक आहे की तुम्ही एखाद्या तत्वज्ञानाच्या विरोधात आहात तो वेगळा भाग आहे आणि ते विरोधात असतानासुद्धा तुम्ही त्यांच्याप्रती द्वेष नाही केला पाहिजे मनामध्ये द्वेष नाही असलं पाहिजे म्हणजे झोपताना शांत झोप लागली पाहिजे आपल्याला करताना विरोध करायचा आहे आपल्याला विरोधात काही गोष्टी करायच्या आहेत त्याला थांबवायचं आहे परंतु त्याच्यावर आपण त्या निगेटिव्हिटीला घेऊन घरी नाही यायचं त्या निगेटिव्हिटीला घेऊन नाही झोपायचं ते सोडून द्यायचं आणि मस्तपैकी निवांत झोपायचं फॅमिलीत पण निवांत आपला वेळ घालवायचा पुढचं जे आहे की बॅड प्लॅनर्स प्लॅनिंग करत नाहीत किंवा ओव्हर प्लॅनिंग करतात किंवा कमी प्लॅनिंग करतात म्हणजे मोजकं जेवढं आवश्यक आहे तितकं प्लॅनिंग केलं पाहिजे काही काही लोकं प्लॅनिंगमध्ये जेवढा वेळ घालवतात एनर्जी घालवतात खर्च करतात आणि तेवढं ते, ते इम्प्लिमेंट करत नाहीत काही लोकं कमी प्लॅन करतात जेवढा आवश्यक आहे त्याच्यापेक्षा फार कमी त्यांची तयारी असते आणि काही लोक करतच नाहीत माझे सासुरेबा होते ते, ते, ते आम्हाला नेहमी एक क कन्सेप्ट सांगायचे त्यांचे कोणीतरी आजोबा की कोणी त्यांना हे सांगायचे की तुम्हाला जर बकरी पकडायला जायचं असेल हरिण पकडायला जंगलात जायचं असेल तर समोर वाघ येईल तर काय करायचं का याची तयारी करून तुम्ही जायचं म्हणजे जा वाघाची सुद्धा तुम्हाला शिकार करता आली पाहिजे जर तुम्हाला हरिण बकरी मारायचं असेल जंगलामध्ये तर अशी तयारी आपली एवढी असली पाहिजे पण एक्सेस नाही पाहिजे आणि कमी पण नाही पाहिजे आणि नो प्लॅनिंग इज नॉट अन ऑप्शन असे जे लोक की ज्यांच्या जे प्लॅनिंग करून जगत नाहीत प्लॅनिंग करत नाहीत गोष्टीचं वेळेचं कामाचं ते लोकसुद्धा प्रगती करू शकत नाहीत पुढचा जो सातवा मुद्दा आहे तो म्हणजे डिजिटल टॉक्सिसिटी आजच्या जगामध्ये जे टीनेजर्स लहान मुलं पालक शिक्षक यंगस्टर्स किंवा ॲडल्ट्स हे डिजिटल मीडियाच्या आहारी गेले आहेत म्हणजे टी असो सोशल मीडिया असो मोबाईल्स असो याच्या आहारी जातात ना ते इंस्टाग्राम बघत बसतात किंवा फेसबुक यूट्यूबचे शॉर्ट्स बघत बसतात किंवा व्हिडिओ बघत बसतात किंवा टी व्हीवरचे प्रोग्राम्स बघत बसतात सिरियल असो पिक्चर असो आणि त्याच्यात वेळ घालवतात मो मोबाईलवर चॅटिंग करत बसतात पोस्ट शेअर करतात त्याला कमेंट करतात उत्तराला उत्तर, उत्तर देतात याच्यात चक्रामध्ये अडकलेले लोक प्रगती करू शकत नाहीत कारण त्यांचं मनसारखं त्याच्यातच बिझी असतं त्यांना ते ॲडिक्शन लागतं स्क्रीनचं ॲडिक्शन लागतं आणि याच्यात ॲडिक्ट झाल्यामुळे तुम्ही क्रिएटिव्हिटी करूच शकत नाही तुम्ही एफिशियंटली काम करू शकत नाही म्हणून डिजिटल टॉक्सिसिटीतून बाहेर येणं या ॲडिक्शनमधून बाहेर येणं हे महत्त्वाचं आहे आणि शेवटचा आठवा मुद्दा म्हणजे नो गोल सेटिंग आयुष्याचं गोल नाही वर्षाचं गोल नाही महिन्याचं गोल नाही याच्या आठवड्याचं गोल नाही आजच्या दिवसाचं आज मला काय अचीव करायचं आहे कुठल्या कुठल्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या कामं आहेत टू डू लिस्ट काय आहे प्रायोरिटी काय आहे कुठलंही गोल नसेल तर व्यक्तीची प्रगती होत नाही गोल खूप ओव्हर ॲम्बिशियस असेल तर ते देखील आपल्याला हार्मफुल असतं खूप कमी गोल ठेवलेलं असेल ते देखील हार्मफुल असतं आपण आपलं गोल नेहमी रिवाईव्ह करत राहिलं पाहिजे त्याच्यावर विचार करायला पाहिजे की हे मला अमुक अमुक गोष्ट बुधवारपर्यंत करायची पण बुधवारी जरा अशक्य वाटतं आहे मग मग शुक्रवार चालेल का का शनिवारपर्यंत होईल हे सगळं जुळून आल्यावर शनिवार विल बी राईट मग अशा पद्धतीने आपलं एक डायनामिक ते चेंज झालं पाहिजे त्या गोलसाठी मात्र गोल सेटिंग हे महत्त्वाचं आपलं गोल असलं पाहिजे आयुष्याचं तर या आठ गोष्टी आहेत याच्यावर जर नीट काम केलं नाही तर प्रगती होणार नाही म्हणून आत्ताच ह्या जर तुम्ही लहान असाल तर लहान वयातच या गोष्टींवर विचार करायला लागा आणि तुम्ही मोठे झालेलं असाल ॲडल्ट असाल अजून वयस्कर असाल तरी देखील तुम्ही या गोष्टींवर विचार करा की आपण अननेसेसरी काहीच प्रोडक्टिव्हिटी न करता रात्री अपरात्रीचं जागतो आहोत का गोष्टी प्रोक्रॅस्टिनेट करतो आहोत का स्वतःची काळजी घेणं ज्या आहे सेल्फ केअर ती निग्लेक्ट करतो आहोत का अनहेल्दी खातो आहे का अनहेल्दी अमाऊंट अनहेल्दी वेळेला खातो आहोत का अननेसेसरी निगेटिव्हिटी होल्ड ऑन करतो आहोत का बॅड प्लॅनिंग किंवा नो प्लॅनिंग डिजिटल टॅक्सिटीच्या ॲडिक्शनमध्ये आहोत का आणि आपण गोल सेटिंग करत नाही आहोत का तर याच्यावर काम करायला सुरुवात करा आणि पुन्हा एखाद्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये भेटूयात बघत राहा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे व्हिडिओ इतरांना देखील यूट्यूब दाखवेल टक्क्या जय हिंद